दोन महिन्यांपूर्वी टोमॅटोला उच्चांकी भाव मिळाले होते, मात्र आता याच टोमॅटोला अवघ्या 3 ते 4 रुपये किलोचा बाजारभाव मिळतोय, त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले. अशी व्यथा माहुली खंदरमाळ तालुका संगमनेर येथील शैलेश गाळेकर या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना मांडली आहे. खंदरमाळ गावांतर्गत असलेल्या माहुली येथील शैलेश गाळेकर यांनी टोमॅटोला चांगला बाजारभाव असल्यानं जुलै महिन्यात जवळपास 1 एकर क्षेत्रात मल्चिंग पेपरवर टोमॅटो रोपांची लागवड केली होती. त्यातच पाणी टंचाई असताना देखील त्यांनी टोमॅटो पिकाची चांगली काळजी घेतली. टोमॅटो सुरू होऊन 10 ते 12 दिवसांचा कालावधी झालाय, मात्र आता या सोन्यासारख्या टोमॅटोला अवघ्या 3 ते 4 रुपये किलोचा बाजारभाव मिळतोय, त्यामुळे गाळेकर यांनी डोक्यालाच हात लावलाय. झालेला खर्चही वसूल होतो की नाही असा प्रश्न निर्माण झालाय. 2 महिन्यांपूर्वी याच टोमॅटोला उच्चांकी बाजारभाव मिळत होते, म्हणून या आशेवर टोमॅटो पीक घेण्यात आलं. पण बाजारभाव कोसळल्यानं टोमॅटो पिकावर झालेला सर्व खर्च अंगलट येणार आहे अशी व्यथाही शैलेश गाळेकर या तरुण शेतकऱ्यांना मांडली आहे. सध्या पावसाने दडी मारल्याने दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली असून अनेक गावांसह वाड्या वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू आहे. अशा कठीण परिस्थितीतही पिंपळगाव, देपा, खंडेरायवाडी आदी गावांमध्ये शेतकऱ्यांनी खासगी टँकरद्वारे विकतचं पाणी आणून टोमॅटोचे फळ जगविले आहेत. पण टोमॅटोला कवडीमोल बाजारभाव मिळू लागल्यानं टोमॅटो उत्पादक शेतकरी आता संकटात सापडले. मी 7 जुलैला टोमॅटोची लागवड केलेली होती आणि 10-12 दिवस झाले टोमॅटो सुरू होऊन आमचे. आज दुसरा तोडा आहे, दुसऱ्या तोड्याला 20 ते 25 कॅरेट माल निघाला आहे आणि माल एकदम सोन्यासारखा पिकवला आहे आम्ही. पण बाजारभाव एकदम 4 ते 5 रुपये किलो झालेले आणि 2 महिन्यापूर्वी जी परिस्थिती होती तर 2 महिन्यापूर्वी साधारण भाव हे गगनाला होते आणि अचानक भाव हे कोसळल्यामुळे शेतकरी हा मेटाकुटीला आलेला आहे आणि त्यातच या दुष्काळाचं सावट आहे आमच्यावर. असे एकंदर सर्व परिस्थिती आहे. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.